श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे विजयादशमी दसरा। सगळ्यांना माझ्याकडून विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। प्रभु श्री रामचरणी इतकीच प्रार्थना की तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि चांगल्या सगळ्यांचं भलं होऊ दे, सगळ्यांचं सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे। हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना करते, स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपल्याला दसरा आहे। आज आता जवळजवळ सगळ्यांची पूजा झाली असेल, नसेल झाली त्यांनाही सांगते की स्वामींना अडीच आपट्याचं पान, आपट्याची पानं वाहताना पूर्ण व्हायची आहेत, त्यातलं अडीच पान आपल्याला घ्यायचं आहे। हा एक चांगला तोडगा आहे जो केंद्रामध्ये सांगितला जातो। कालचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांना थोडक्यात सांगते की आपल्या घरात समजा चार मेंबर आहेत तर तुम्ही 4 त्रिक 12 अशी मोजून पानं वाहा स्वामींना किंवा कुलदेवीला। कुणालाही व्हायला तरी चालतील। स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींनाच व्हायची आहेत। नसेल ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो त्यांनी कुलदेवीला वाहिली तरीही चालतील। आणि तुम्हाला काय करायचं आहे, आपट्याची पानं व्हायची आहेत। त्यानंतर तुम्हाला 3 सेवाकाल सांगितले आहेत। पहिली सेवा सांगितलेली आहे स्वामी समर्थांचा जप, स्वामी सारामृताचे अध्याय आणि तारक मंत्र। 3 अध्याय, 1 माळ स्वामी समर्थ जप आणि 1 वेळा तारक मंत्र बास, एवढी सेवा केली तरीही चालेल। आज शुभ मुहूर्त आहे, आजपासून सेवेला सुरुवात करा। पुढच्या दसऱ्यापर्यंत सेवा चुकवू नका। रोज 3 अध्याय 1 माळ, जास्त सेवा नाही देत मी तुम्हाला, कारण तासन तास बसायला आजच्या फास्ट लाईफमध्ये कोणालाही वेळ नाही। फक्त 3 अध्याय 1 माळ श्री स्वामी समर्थ, 11 वेळा कुलदेवीचा जप विसरायचा नाही, 11 वेळा पितृदेवताचा पितृदेवताय नमः हा जप आणि 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः। या सेवेला मोजून 10 मिनिट लागतात, पण ही सेवा करणं गरजेचं आहे। रोज एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं, गणपतीचं मंदिर असू देत, कोणतंही असू दे, 1 मिनिटभर आपला मंदिरात घालवणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे। कारण आत्ताच्या जगामध्ये सगळ्यात मोठी शांती मिळेल तुम्हाला ती देवघर किंवा मंदिराच्या इथे 10 मिनिट बसल्याने। इतकं शांत वाटेल, तुम्ही बागेत जावा तिथे बडबड चालू असेल, कुठेही जावा एकमेकांबद्दल बोलणं, एकमेकांबद्दल झाड्या ह्याच्याशिवाय तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही। पण मंदिर, शक्यतो मंदिर एक अशी जागा आहे जिथे लिहिलेलं असतं शांतता राखा। ते कशासाठी, कारण तिथली जी ध्वनी असते, तिथल्या ज्या लहरी असतात त्या खूप पवित्र असतात आणि ते पावित्र्य टिकावं म्हणून तिथं लिहिलेलं असतं की शांतता राखा। अशा ठिकाणी रोज 5 मिनिटं आपल्या आयुष्यातली घालवा आणि बघा तुम्हाला किती छान वाटतं ते। आज शस्त्रांचे पूजन, ग्रंथांचे पूजन हे सगळं तुमचं झालं का नक्की सांगा। दरवाज्याची पूजा केलीत का, काल सांगितलेल्या सेवा केलात का, आणि मुख्य म्हणजे आपट्याच्या पानांची सेवा करायची आहे। आयुष्यातल्या भरपूर मोठ्या अडचणी तुमच्या या सेवेमुळे कमी होणार आहेत, त्यामुळं आपट्याच्या पानांची सेवा माझी झालेली आहे, तुमची पण झाली असेल अशी आशा व्यक्त करते। नक्की झालेली असेल ती सेवा आणि केली नसेल तर अजूनही संध्याकाळी रात्रीपर्यंत 8 पर्यंत करा। समजली नसेल कालचा व्हिडिओ जाऊन बघा, खूप सोपी सेवा आहे पण तितकीच प्रभावशाली आहे। ते अडीच पान आपल्या पाकिटात, आपल्या पर्समध्ये, मुलांच्या दप्तरात, मुलांच्या कंपासात जपून त्यांना ठेवायला सांगायचं, पायदळी वगैरे येऊन देऊ नका। आणि जर तसं वाटत असेल मुलं सांभाळू शकत नाहीत तर तुमच्या लॉकरमध्ये आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा देवघरात असे ते ठेवून द्या आणि तुम्ही पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करा। मागच्या वर्षीच्या पानांचं यावर्षी विसर्जन करायचं आहे। आता दसरा झाला, संध्याकाळी सोने वाटप आधी स्वामींना आणि मग बाकी सगळ्यांना, हे मात्र नक्की आहे की आधी स्वामींना सोनं द्यायचं आणि मग बाकी सगळ्यांना सोनं द्यायचं। तर स्वामींना सोनं देऊन झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्यांना सोनं द्यायचं आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे लहानांनी मोठ्यांचा, मोठ्यांनी लहानांना आशीर्वाद द्यायचा आहे। सोनं घ्या, सोन्यासारखं राहा असं नुसतं म्हणायचं नाही तर असं कृतीत आणायचं आहे। हल्ली सोन्यासारखी माणसं मिळायला सुद्धा खरं नशीब लागतं। आपल्या आयुष्यात 1-2 व्यक्ती अशा असतात ज्या खरंच सोन्यासारख्या असतात, त्यांना जपा, त्यांना आयुष्यात टिकवा, त्यांना सन्मान द्या, त्यांचा आजच्या दिवशी जाऊन त्यांना नमस्कार करा। जी तुमच्यापेक्षा मोठी असतील त्यांना जाऊन आवर्जून सोनं देऊन या, त्यांचे आशीर्वाद लाख मोलाचे आहेत ते घेऊन या। त्याचप्रमाणे आज संध्याकाळी तुम्हाला सांगते तिथे दिवा लावायचा आहे। दिव्याचे दान आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे आहे।
सगळ्यात पहिला दिवा आपल्या मंदिरामध्ये लावायचा आहे, त्यानंतर दुसरा दिवा मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे, आपल्या घराकडे तोंड करून. बाहेर वात नाही पाहिजे, घरामध्ये वात पाहिजे. थोडं थोडं तेल घाला, थोडा थोडा वेळ जाऊ देत. तुपाचा लावला नाही तरी चालेल, तिळाच्या तेलाचा लावा. एक दिवा तुपाचा तुळशीपाशी लावायचाच आहे. हे झाले तीन दीपदान. प्रत्येक दिव्याच्या खाली थोडी अक्षता ठेवायची आहे. चौथा जो दीपदान आहे तो तुमच्या शेजारी कोणतंही मंदिर असू दे, मंदिर बंद असेल तरी चालेल, मंदिराच्या चौकटीत नेऊन लावायचा आहे. हा झाला चौथा दीपदान. आता पाचवा दीपदान तुम्हाला सांगते. आपट्याचं म्हणजे सोन्याचं झाड, शमीचं झाड किंवा पिंपळाचं झाड, या तिन्ही झाडांच्या वडाचं झाड सुद्धा चालेल, केळीचं पण चालेल, बेलाचं पण चालेल. अशा पाच कुठल्या तरी पवित्र झाडांपैकी एका झाडाखाली केळीचं सुद्धा चालेल तुमच्याकडे असेल तर. या पाच पवित्र झाडांच्या पैकी एका झाडाखाली तुम्हाला एक हा दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे आज तुम्हाला पाच दीपदान करायचे आहे. दसऱ्या दिवशी अन्नदान, दीपदान, भोजन म्हणजे सॉरी वस्त्रदान, पैशाचं दान, हे सगळं करण्याला खूप सारं मोठं महत्त्व आहे. आजच्या दिवशी कोणत्याही देवाला तुम्ही पती पत्नी, सपत्नी, मुलं मुली सगळे मिळून तुम्ही एखाद्या देवाला जाऊन या, ते सुद्धा तुमच्यासाठी खूप उत्तम राहील. देवदर्शन घेऊन या, घरामध्ये सगळं मंगलमय वातावरण ठेवा. आजच्या दिवशी जराही घरामध्ये तक्रारी होऊन देऊ नका, भांडणं होऊन देऊ नका, व्यसन करू नका. मांस मच्छी काल नवरात्र संपले म्हणून आज लगेच असं करू नका. आजचा दिवस खूप पावन आहे, पावित्र्याचा आहे आणि तो राखणं आपल्या हातात आहे. आपली संस्कृती आपण जपली तर आपलं बघून आपली मुलं शिकतील आणि एक चांगली पिढी आपण तयार करू शकू. त्यामुळे लक्षात घ्या की अजिबात आजच्या दिवशी तुम्हाला या चुका चुकूनही करायच्या नाहीयेत की घरामध्ये व्यसन केलं आहे, घरामध्ये मांस मटण शिजलं आहे, असं तुम्हाला चुका करायच्या नाहीयेत. आता या पाच दीपदान, देवापुढे दीपदान करायचं, देवापुढे प्रार्थना करायची. उदंड आयुष्य, आरोग्य, संपत्ती, समृद्धी, ऐश्वर, मुलांचं सगळं चांगलं होऊ दे हे मागायचं. तुलसी मातेपाशी सुद्धा तुम्हाला हेच मागणं मागायचं आहे. आणि तुलसी मातेपाशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप म्हणून आपल्या भोवती सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीनंतर तुम्हाला सांगितलेलं आहे दारात दिवा लावायचा, तिथे सुद्धा तुम्हाला हेच म्हणायचं आहे की माझ्या घराचं संरक्षण कर. मंदिरामध्ये जो दिवा आपण घेऊन जाणार आहोत तो काही लावून घेऊन जायचा नाही, सोबत तेलाची बाटली, काडेपेटी आणि दिवा असं घेऊन जायचं. मंदिरात जाऊन दिवा लावायचा, तिथे सुद्धा मंदिरात हेच सांगायचं, बप्पा असतील, महादेव असतील, लक्ष्मी देवी असेल, कुणीही असेल, की माझ्या मुलांचं, माझ्या पतीचं, माझ्या घराचं, माझ्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण कर असं आपल्याला सांगायचं आहे. आणि शेवटचा दिवा जो झाडाखाली, तिथे सुद्धा तुम्ही जर पिंपळाच्या झाडाखाली ठेवलात तर पितृंना नमस्कार करायचा आहे, लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला सांगायचं आहे की माझ्या घरी स्थिर वास कर. काही जणांकडे संपत्ती खूप असते पण महिना अखेर आली की त्यांची कडकडीत म्हणजे काय म्हणतो आपण, महिना अखेर आली की पैसा संपून जातो. अशा वेळेस काय मागायचं तर लक्ष्मी तर आहे पण स्थिर लक्ष्मी, असलेली लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. आज ज्यांना 9 दिवस काही जमलं नाही, आज तुम्हाला ज्या ज्या माता लक्ष्मीच्या मातेच्या सेवा मिळतील त्या करा. आज सुद्धा ओटी भरण, आता पिरियडमुळे, सुतकामुळे कुणाकुणाला सेवा करायला जमलेलं नाहीये तर आज सुद्धा कन्या भोजन केलं तरी चालेल, कन्या पूजन जरी केलं तरी चालेल, भोजन नाही केलं कन्या पूजन करून त्यांच्या हातात एक एक चॉकलेट दिलं तरीही चालेल. आज तुम्ही मंडळाच्या देवीची ओटी भरू शकता. काल ज्यांना घरातल्या देवीची ओटी भरायला काही कारणानं जमली नाहीये, कुणाचा चौथा दिवस होता, कुणाचा तिसरा होता, अशा सगळ्यांनी म्हणजे आज ज्यांचा पाचवा दिवस येत आहे त्यांनी नवरात्रात राहिलेल्या सगळ्या सेवा आज करायला हरकत नाहीये. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही सगळ्या सेवा करू शकता, कारण सेवा या सेवा आहेत. दिवस बघण्यापेक्षा हे 9 दिवस, 10 दिवस, सगळेच दिवस, हे 10 दिवस खूप चांगले असतात. त्यामुळे यात केलेल्या सेवा आणि यात मागितलेले मागणे कधी वाया जात नाही असं म्हणतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं, पतीचं, मुला मुलींचं, आपल्या सगळ्यांचं, आई वडिलांचं, सगळ्या घराचं संरक्षण व्हावं म्हणून काही सेवा तुम्हाला आम्ही देतो, काही उपाय देतो जे तुम्हाला फक्त नशिबाला साथ देतात. असं नाही की तुमचं नशीब बदलवतात किंवा तुम्हाला लाखोनं करोडोनं पैसे देतात, असा कुठलाही दावा आपल्या चॅनलवर आपण करत नाही. मात्र हा दिवस बदलतात, पैशाला पैसा लागतो, वाढ होते, व्यवसाय वृद्धी होते, असे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडावा. या सगळ्यासोबत
स्वामी सेवेला कधीही विसरायचे नाही। आपण कितीही गडबडीत असो, कुठेही आपलं काय इकडची दुनिया तिकडं होऊ दे, पण तीन अध्याय स्वामी सारामृताचे रोज एक माळ जपाची आणि एकदा तारक मंत्र फक्त स्वामींपुढे म्हणा आणि महाराजांना फक्त मनापासून प्रार्थना करा की महाराज मला काय हवं हे तुम्हाला सांगायला नको, तुमचं लक्ष आहे माझ्यावर, बालकाकडे म्हणजे माझ्यावर तुमचं लक्ष आहे, तुम्ही मला जे माझ्या आयुष्यात कमतरता आहे ते तुम्ही नक्की देणार याची मला खात्री आहे, मी सेवा करत राहीन, तुम्हाला जे माझ्यासाठी योग्य वाटेल ते तुम्ही करा, अशी स्वामींना रोज प्रार्थना करा, रोज त्रिवार स्वामींना अशा प्रकारे मुजरा करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये नाही चमत्कार झाले तर मला अगदी नक्की सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत, तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।